गुड इवनिंग मित्रांनो, मी प्रसाद बंडबे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज जो व्लॉग आहे तो मी खूप दिवसांच्या ब्रेकनंतर बनवतोय। तर आज आम्ही पूर्ण फॅमिली आत्याकडे जात आहोत, कारण तिकडे त्यांच्याकडे आज पूजा आहे आणि माझा लहान भाऊ आहे शुभम, तर त्याचा कार्यक्रम पण आहे, त्याचा एक कलासार्थ ग्रुप आहे, तर ते असा कार्यक्रम बनवतात। तर तो कार्यक्रमसुद्धा तुम्ही बघा, खूप मजा येईल। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल। तर बाईक एकदम चकाचक धुतले, आज शोरूममधून आणले असे वाटते, पण बलेनोची अवस्था बघा, तिला परवाच धुतलं होतं पण परत खराब झाली। तर निघूया आता। आवाज येत नाहीये, आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय। नमस्कार, पुरुषांकडून आवाज येतोय, महिला मंडळाचा आवाज येत नाहीये। नमस्कार मंडळी, तर कार्यक्रमाला सुरुवात करायची ना, तर जर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा तुमच्या सगळ्यांसाठी। तुम्ही एवढं वेळ वाढवली, थोडा उशीर झाला पण सुरुवात चांगली, शेवट चांगला, कार्यक्रम चांगला होतो असं म्हणतात। तर आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया ना। नाही, मला आवाज येत नाही, जोपर्यंत आवाज येणार नाही तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात नाही करणार। करूया ना, आता कसं उमऱ्या झाल्यासारखं वाटतंय। तर उमऱ्या त्यांच्या ऑडिशन मध्ये काय मजा येते, जरा जोरदार टाळ्या वाजवत आहेत शुभम आमरे आणि श्रेयससाठी सादर करायचं ऑडिशन। डायरेक्टर आहे, मग सांगतो मी एवढे पिक्चर काढलेत ना, एवढे पिक्चर काढलेत ना, त्याच
त्याचा एक पण झाला नाही. एवढे पिक्चर काढले रात्रीचा गोंधळ. रात्रीचा गोंधळ मध्ये तुमचा गिरीश लोंढे तो ध्यान काय काम केला नाही. एक नंबर कोणत पिक्चर बघायला आला नाही. पण आज मी उमरे गावात एक पिक्चर काढणार आहे. पण माझी हिरोईन कुठं गेली काय पताच नाही. पता नाही कहा चली हो. अरे बराबर आहे पण तुला यायला नको इकडं. वाव परफेक्ट ड्रेस मटेरियल काय काय नाही नाही ग परफेक्ट ड्रेस मटेरियल काय काय हे नाव देव. मी तुमचं नाव काय. माझं नाव तुपलिया असेल असेल जसं जेने लिया तसं तुपलिया. पण मी तुझं पूर्ण नाव काय. माझं पूर्ण नाव आहे तुपलिया पादुकुते. अगं बाई
ते जाऊ देत मी मगाच बसून इथे उभाय तरी पण माझ्याकडे कोणी इंटरॅक्शन करत नाहीये म्हणजे लक्ष कोण देत नाही तरी सुद्धा पायाला गु Come on!
कार्यक्रम आहे ना रात्री 1:30 संपला, तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि झोपलो डायरेक्ट. त्याच्यामुळे मी या व्हिडिओचा एंड दुसऱ्या दिवशी करतो आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये सिंगिंगसुद्धा होती, डान्सिंग पण होते, पण मी त्या क्लिप ॲड करू शकत नाही कारण कॉपीराइट इश्यू येऊ शकतात. तर या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो. आणि त्या व्हिडिओमधील तुम्हाला स्किट्स कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.